नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवन जगत असताना आपण काही करत असताना की लोक काय म्हणतील किंवा नातेवाईक काय म्हणतील याचा तुम्ही मुळीच विचार करू नका, कारण लोकांनी कोणाला चांगलं म्हटलं नाही. बरोबर, लोक इतके खराब आहे की त्यांनी कोणाला चांगलं म्हटलं नाही. आणि पहा कसं आहे, लोक पैदल चालले तर म्हणतात पैदल जाऊ नका, घोड्यावर बसला तर घोड्यावर म्हणते घोड्यावर कशाला बसला, पैदल काहून नाही चालला. बघा, त्याचं उदाहरण सांगतो, गरिबानं फाटके कपडे घातले तर त्याला लोक हसतात, आणि श्रीमंतानं घातले तर त्याला म्हणतात फॅशन आहे. गरीब रस्त्यानं फुटाने खात चालला तर म्हणतात याचे दिवस खराब आले. श्रीमंतानं रस्त्यानं काही खाल्लं तरी म्हणतात तो शोकानं खात आहे. ही लोकांची शोकांतिका आहे. म्हणून लोकांचं मुळीच ऐकायचं नाही, लोकांनी कोणाला चांगलं म्हटलं नाही आणि कोणाचाच विचार करायचा नाही. तुम्हाला जे आवडते, तुम्हाला जे करावं वाटते, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे तुम्ही ते काम करा. लोकांचं ऐकू नका, लोकांनी कोणाला चांगलं म्हटलं नाही. आणि नातेवाईकांचा विचार करू नका, नातेवाईक काय म्हणतील, आपल्याला नाव ठेवतील. तुम्हाला जे वाटते, जे योग्य वाटते, ज्याच्यात तुम्हाला आवड आहे, ज्याच्यात तुम्ही काही प्रगती करू शकता ते तुम्ही करू शकता. लोकांचं ऐकायचं नाही, एवढंच सांगतो. आणि